विद्यार्थी मित्रांनो, आपली शाळा आपल्या सर्वांना खूप खूप आवडते. आवडते की नाही? शाळेत अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. शाळेत संगणक कक्ष असतो, मैदान असते, वाचनालय असते. या सर्व सुविधांचा वापर आपल्या सर्वांना करता यायला हवा. यासाठी आपण काही नियमांचे पालन करायला हवे. कोणते नियम पाळायला हवे आपण सांगा बरं. चला तर मी तुम्हाला काही नियम सांगतो. या सुविधांचा वापर करताना आपण रांगेत उभे राहायला हवे. कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता रांगेत उभे राहिलात तर सर्वांना समान संधी उपलब्ध होते. शाळेत ग्रंथालय असते. ग्रंथालयातील पुस्तके आपल्याला वाचनासाठी उपलब्ध असतात. ही पुस्तके आपण घेऊन गेल्यानंतर वेळेवर वाचून वेळेत पूर्ण करायला हवे व ती परत शाळेत जमा करायला हवी, जेणेकरून आपल्या इतर मित्रमैत्रिणींना ती पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होतील. ही पुस्तकं वाचत असताना आणखी एक काळजी घ्यायला हवी, ती म्हणजे वाचत असताना ही पुस्तके चुरगळणार नाही, फाटणार नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचे डाग पडणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. आपल्या शाळेत बाक असतात, शाळेच्या भिंती रंगवलेल्या असतात, त्या भिंतींवर निरनिराळ्या प्रकारचे चार्ट्स लावलेले असतात. काही विद्यार्थ्यांना सवय असते या, ती म्हणजे बाकावर लिहिणे, भिंतीवर चित्र काढणे, तक्ते फाडणे. असं न करता शाळा, आपली शाळा, आपला वर्ग सुंदर कसा राहील यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी.